पन्हाळा तालुक्यातील बाजार इथल्या भोगा आबासाहेब भोगावकर हायस्कूलच्या सन एकोणीसशे नव्याण्णवच्या बॅचमधील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच पार पडला पंचवीस वर्षांनंतर शाळेमध्ये एकत्र आलेले माजी विद्यार्थी भूतकाळातील आठवणींमध्ये रमून गेले होते प्रत्येक जण आपल्या शाळेचं वर्गाचं बदललेलं रूप डोळ्यात साठून घेत होते काही विद्यार्थिनी आपल्या बालपणाच्या स्मृतीत हरवून गेल्या होत्या पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगावीतल्या आबासाहेब भोगावकर हायस्कूलचा स्नेह मेळावा संपन्न झाला मेळाव्यात फुलाचा वर्षाव करत आजी माजी गुरुजनांचं स्वागत करण्यात आलं गुरुजनांचं थकलेलं शरीर आणि डोळ्यांना लागलेल्या ला चष्म्यातून त्यांची नजर माझी विद्यार्थ्यांना शोधत होती पंचवीस वर्षांनंतर आपल्या विद्यार्थ्यांना एकत्रित भेटण्याचा मंगलमय योग आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता संस्थेचे संस्थापक आबासाहेब भोगावकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून मेळाव्याला सुरुवात झाली शाळेतील आठवणी गुरुजनांची ज्ञानदानाची कला चुकीमुळं झालेल्या शिक्षा शाळेमध्ये केलेली मस्ती मज्जा आयुष्य जगताना आलेले बरे वाईट अनुभव कथन करताना अनेकांचे डोळे पाणावले। यावेळी माजी विद्यार्थिनी सुरेखा पानारे आणि वर्षा पोद्दार यांनी शाळेच्या बालपणातील आठवणी शिक्षकांनी दिलेली ज्ञानाची आणि संस्काराची शिदोरी आपल्या ज्ञानदानाच्या कार्यात किती उपयुक्त ठरली आहे याचा आढावा घेतला सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर यांचा गुरुजनांच्या हस्ते सत्कार करण्यात आला माजी विद्यार्थ्यांना भेटून भारावलेल्या गुरुजनांनी आपल्या अध्यापनाच्या स्मृतींना उजाळा दिला एकमेकांचे मोबाईल नंबर आणि पत्ते घेऊन पुन्हा भेटण्याचं वचन देत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला